तुम्ही आगे थांबणार, जेंट्स मध्ये थांबणार, लेडीज दिसतो, लेडीज बांधवांना पाहिजे. भाऊ उत्तम महिला दिसू आठवर करा इकडे बघा, महिला नाही समोर बघा बघा. हा आदिवासी बांधवांना न्याय. बस इकडे बघा, आदिवासी समाजाच्या जी स्मशानभूमीचा विषय होता त्या विषयासंदर्भात आज आम्ही महापौरांना आणि आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सदर जागा ही 50-100 वर्षापासून आदिवासींची दफनभूमी आहे. तिथे चुकीच्या मार्गाने संजय एज्युकेशन सोसायटीने काल त्यांचा जी सी बी टाकून ती जागा लिवलींचा प्रयत्न केलेला होता, त्याला काल आम्ही थांबवलेलं आहे आणि त्याला आता इशारा पण देऊन दिलेला आहे की याच्यापुढे भविष्यात त्या जागेवर चुकीनसुद्धा तू त्याच्यावर नजर टाकू नको. आदिवासी बांधवांमध्ये दहन होत नाही, त्यांचं दफन होतं आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी सुद्धा तिथे आम्हाला जागा तिथे अपूर्ण पडते. त्यांना त्यांच्या नावे आज महापालिकेकडे आम्ही 4 ते 5 एकर जागा कायमस्वरूपी आरक्षण टाकून तिथे नावे आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीसाठी तिथं आरक्षण टाकायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आता जी पण कारवाई होईल ती लवकरात लवकर महापालिकेकडे अपेक्षा आहे आमची आणि आदिवासी बांधवांच्या भावना आहेत त्यांच्या कोणी भावना दुखवायचा प्रयत्न करू नये. नवीन फिरून तिथे कसल्याही प्रकारचं मशिनरी वगैरे आणू नये आणि गावाची जी 18 हेक्टर जागा जी चुकीच्या मार्गदर्शनाने किंवा त्या काळातल्या जुन्या सरपंचांच्या त्यांच्या न कळत संजय एज्युकेशन सोसायटी विजयनगर पाटीलने त्यांच्या आपलं प्रेशर वापरून त्या काळामध्ये तिला वापरून घेतलेली होती आणि ती संपूर्ण जागा दवाखान्यासाठी म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेली होती आणि नंतर तिथं दवाखाना कधीच अस्तित्वात नव्हता. तिथं एक माणूस येतो रोज सकाळी 2-4 टॅब्लेट घेऊन फोटो काढतो आणि दर महिन्याचं अनुदान लाटणं एवढा तो उद्योग चालतो तिथे आणि ती संपूर्ण 18 हेक्टरमध्ये त्याच गटात आदिवासी समाजाची स्मशानभूमी पण आहे आणि ती आधीपासून म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ग्रामपंचायत असताना त्या भूमीला कधीही कोणी आरक्षणला किंवा त्या वस्तूला कधी कोणी हात लावायचा प्रयत्न नाही केला. पण आता महापालिकेत क्षेत्रात आल्यामुळे आता त्या जागेत कायमस्वरूपी आरक्षण टाकून मिळावं जेणेकरून उद्या उठून कुठला संस्था चालक तिथं येणार नाही आणि त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि त्या संस्था चालकांना आमचं तुमच्या माध्यमातून त्यांना एक सांगणं आहे की याच्यापुढे तुम्ही ती संपूर्ण जागा 18 हेक्टर जागा आमच्या बाळापूर अध्यक्ष आहे, बाळापूर रहिवाशाची आहे, बाळापूर नागरिकांची आहे, तिला तुम्हाला कुठल्याही संस्थांच्या वापरासाठी दिलेली नव्हती. जर कोणी चुकीने तुम्हाला दिलेली असेल तर आम्ही सगळे आता पुनश्च एकदा परत मागणी करतो इथं ती जागा प्रेमाने आणि विवाद न होता सोडून द्यावी. कारण उद्या उठून आमच्या गावातल्या रहिवाशांसाठी आतवाडीच्या रहिवाशांसाठी जर पंतप्रधान साहेबांच्या जे घराच्या संकल्पना आहेत आदिवासींना घरं, दलित समाजांना घरं आणि जे बेघर वस्ती आहे त्यांच्यासाठी आज आम्हाला नवीन घरकुल देण्यासाठी तिथे 1 इंच जागा शिल्लक ठेवलेली आहे त्यांनी. कारण गावाची जी 18 हेक्टर जागा होती ती संपूर्ण जागेचा